लोकसभा प्रमुख तथा इथील उमेदवार निलेशजी सांभरे यांच्या वतीने मोनिकाताई पालवे आहेत. ताई, मी आता मतदारसंघात फिरता, पूर्ण भिवंडी लोकसभा मतदारसंघ तुम्ही फिरून झालेला, कसा प्रतिसाद वाटतो? खूप चांगला प्रतिसाद आहे. लोक कामाला चॉईस करतायत, सांभरे साहेबांना चॉईस करतायत. सांभरे साहेब हे प्रत्येकाच्या घरात असल्यासारखे लोक प्रतिसाद देत आहेत, कारण कित्येक वर्ष जिजाऊची वही घरात आहे, झाडं घरात आहेत, त्याच्यामुळे सांभरे साहेब हे लोकांना त्यांच्या घरातला उमेदवार असल्यासारखं वाटतं. तरी ग्रामीण भागात विषय झाला, म्हणजे भिवंडी ग्रामीण, शहापूर अथवा मुरबाड, या ग्रामीण भागात तुम्हाला चांगला प्रतिसाद आहे, पण शहरी भागात तुम्ही ज्यावेळेस फिरता त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं? बदलापूर असो, कल्याण पश्चिम असो किंवा भिवंडी शहर असो, तिथेही खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे. अगदी भिवंडी शहरातला सांगितलं तर माझ्या भगिनी ज्या गुरख्यातल्या ताया आहेत, त्या कधी लोकसभेच्या प्रचाराला आतापर्यंत निघाल्या नव्हत्या, पण त्या या वेळेस लोकसभेच्या प्रचाराला घरोघरी फिरतायत आणि सांभरे साहेबांचा प्रचार करताना आम्ही राहिला प्रश्न. कालच तुम्हाला निशाण मिळाली शिलाई मशीन, आणि आत्ता तुम्ही भाषणात सांगितलं आम्ही 30 ते 35 हजार शिलाई मशीन महिलांना वाटलं, मग अशा वेळेस तुम्हाला असं वाटतं की चांगली आपल्याला निशाण मिळाली? नक्कीच. शिलाई मशीन हे उद्योगाचं प्रतीक आहे आणि भिवंडी आणि उद्योग, तो जो उद्योग गेलेला आहे, गेल्या 10 वर्ष आपण बघतोय का लूम बंद झालेले आहेत, लूम बंद झाल्यामुळे गारमेंट सेक्टर बंद झालेले आहेत, तर जी शिलाई मशीन आज सांभरे साहेब घरोघरी आहे निशाणीच्या रूपात पोहोचवत आहेत, तर कुठेतरी लोकांना आशेचा किरण दिसतोय का, त्यांना दिसतंय का आपली मशीन परत येणार. बरं, काही महाविकास आघाडी आणि महायुती दोन मातब्बर उमेदवार आहेत, लोकसभेसाठी निवडणूक आहे की जिथं लोक पक्षाला प्राधान्य देतात, की आपण देशाचा विचार करतात पक्षाला प्राधान्य देतात, एक तर सत्ताधारी पक्ष किंवा विरोधातली लाट असेल ते विरोधात, मग अशा वेळेस अपक्ष उमेदवार निलेश सांभरे यांनाच मतदारांनी मत का दिलं पाहिजे, असं काय आव्हान करायचं? आता मागील काही वर्षापासून 2-4 वर्षापासून आपण बघतो का पक्षांचं काय चाललं आहे, हे सामान्य जनता रोज बातम्या लावल्यानंतर बघते. या पक्षांना लोक ऑलरेडी कंटाळलेली आहेत, का ज्या पक्षाला वोट देतील तो पक्ष कोणाचा हात धरून रात्री जाईल ह्याची काही गॅरंटी नाही आहे. आणि आतापर्यंत जे सांभरे साहेबांनी काम केलेलं आहे, किंवा कुठल्या पक्षांनी शाळा काढल्यात का, कुठल्या पक्षांनी हॉस्पिटलं काढलेत का, कुठल्या पक्षांनी सर्वसामान्यांना काय हवं आहे याचा विचार केला आहे का, पण सांभरे साहेबांनी हा विचार केलेला आहे का, माझ्या सर्वसामान्य माणूस कसा पुढे येईल, माझा विद्यार्थी कसा पुढे येईल, माझा शेतकरी कसा पुढे येईल, माझी ताई कशी पुढे येईल, माझा रुग्ण कसा वाचेल, याच्यासाठी सांभरे साहेबांनी जो प्रयत्न केलेला आहे तर या प्रयत्नांना लोक बघतायत. एक पर्याय म्हणून सांभरे साहेब त्यांना चांगला पर्याय दिसत आहेत, का जे काम समोर ठेवत आहेत, जे कुठल्याही पक्षांनी सत्ता असतानाही केलं नाही, तर ते सगळं काम सांभरे साहेबांनी स्वखर्चाने उभं केलेलं आहे आणि ते जनतेच्या समोर आहे, त्याच्यामुळे जनता नक्कीच सांभरे साहेबांच्या बाजूत होती. प्रेक्षक हो, पानवेताईंचं असं म्हणणं आहे की आम्हाला जी सांभरे साहेब गेल्या 10-15 वर्षापासून समाजात जे सामाजिक कार्य करतात त्या जीवावरच आम्हाला मतदान करून आम्हाला भरघोस मतांनी निवडून आणले. धन्यवाद.